सध्या सगळीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाची चर्चा सुरू आहे. येत्या 22 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सावरकरांनी देशासाठी किती मेहनत घेतली होती, त्यांनी त्यासाठी काय काय सहन केले होते हे सगळं यामध्ये दाखवण्यात येणार आहे. सावरकरांना 27 वर्ष इंग्रजांनी जेलमध्ये कैद करून ठेवले होते. अभिनेता रणदीप हुड्डा यामध्ये सावरकरांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. रणदीपने अभिनयासोबतच या सिनेमाचे निर्देशन, दिग्दर्शन आणि लेखन सुद्धा केले आहे. कलाकार हे नेहमीच आपल्या प्रत्येक पात्रासाठी प्रचंड मेहनत घेत असतात, कधी आपल्या शरीरावर, कधी वागण्या बोलण्यावर, तर कधी चेहऱ्यावर. सावरकर हे पात्र साकारण्यासाठी रणदीपने यावर किती मेहनत घेतली आहे हे त्याने स्वतः सांगितले. रणदीपने या सिनेमावर 2 वर्ष मेहनत घेतली. यासाठी त्याने अनेक पुस्तकं वाचली, त्यावर त्याने भरपूर अभ्यास देखील केला. तसेच त्याने हुबेहूब सावरकरांसारखे दिसण्यासाठी तब्बल 26 किलो वजन कमी केले. शूटिंग पूर्ण होईपर्यंत तो दिवसाला फक्त 1 खजूर आणि 1 ग्लास दूध पित होता. यासाठी त्याने मुंडन देखील केले होते. त्यामुळे रणदीपने घेतलेली ही मेहनत त्याला किती यश मिळवून देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.